नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण सर्वात्मक गुरुदेव परिवार वचन माऊली यांच्या निवासस्थानी आलेले आहोत आणि या ठिकाणी राजकोट पाचोरा जळगाव या ठिकाणाहून याठे भाविक भक्त आलेले आहेत. सर्वात्मक गुरुदेव परिवाराच्या वतीनं या ठिकाणी 31 से 5 महायज्ञ गायत्री कुंड आयोजन करण्यात आलेलं आहे. 31 से 5 गायत्री कुंड 22 डिसेंबर 2024 रोजी या ठिकाणी संपन्न होणार आहेत आणि त्यासाठीही सर्व पूर्वतयारी चालू आहे. परभणी शहरातील जिंतूर रोडवरील कुंभकर्ण टाकळी या ठिकाणी हा यज्ञ सोहळा संपन्न होणार आहे आणि त्या ठिकाणी ही सर्व तयारी चालू आहे. त्या ठिकाणी या वचन माऊली यांच्या निवासस्थानी काही भाविक भक्त येत असतात, त्यांचे विचार ऐकतात आणि गुरुदेव माऊली यांचा जो आशीर्वाद आहे त्यांना लाभत असतो. ते कोणते आध्यात्मिक नाहीत, काही नाहीत, परंतु एक त्यांचा आशीर्वाद आणि सर्वात्मक गुरुदेव परिवार आहे त्यांचा. या परिवारासाठी ते कार्य करत असतात आणि याच माध्यमातून त्यांनी परभणी शहरामध्ये कुंभकर्ण टाकळी या ठिकाणी विश्वशांती महाकुंड यज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि ते पण 31 से 5 असे कुंड त्यांनी या ठिकाणी तयार करण्याचा मानस केलेला आहे. यासाठी 22 डिसेंबर 2024 ही तारीख दिलेली आहे आणि त्याचीही पूर्वतयारी आहे. परभणी न्यूज, दिलीप बनकर, कॅमेरामन उमेश अग्रवाल, परभणी. श्री सच्चिदानंद सद्गुरु भगवान सर्वात्म गुरुदे महाराज अशोक पाटील आहे. माऊलींच्या कृपेने मला भरपूर अनुभव, पण आता थोडं एक दोन लक्षात आहे. तर मुलगी पाळणपणाला आणलेली होती माझी इथे पाचव्याला, अचानक तिचं पोट दुखायला लागलं आणि आम्ही दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी चेक केल्यावर डॉक्टर म्हणे की बुवा आता ऑपरेशन करून बाळाला काढावं लागेल. आम्ही माऊलींना कळवलं, कारण आम्ही आम्हाला महिने लक्षात नाही राहिल्यामुळे 7व्या महिन्यातच तसं व्हायला. तर माऊलींना कळवलं, माऊलींनी फक्त म्हणून सांगितलं की बुवा ते मागचे रिपोर्ट डॉक्टरांना दाखवा. मग ते त्यांना दाखवल्यावर ते त्यांनी कळालं की बुवा महिने पूर्ण भरले मी त्या हिशोबाने. मग त्यांनी स्टेटमेंट दिली आणि जर कधी ते झालं असतं त्यावेळेस आमच्याजवळ 70 रुपये बी नव्हते, पण तेव्हा 70,000 रुपये लागत होते. डॉक्टरांनी सांगितलं 70,000 रुपये पण लागेल, पैसे नसल्यामुळे आम्ही माऊलींचं सहारा घेतलं. माऊलींना विचारलं, माऊलींनी असं मार्गदर्शन केलं तर नुसतं ते रिपोर्ट दाखवल्यावर त्यांना कळालं की बुवा मुलीला 7 महिने आहेत. ते त्या पिढीला आम्ही एवढ्या खर्चातून वाचलो. आणि आश्रमात माऊलींच्या सेवेत असताना जर काही कमतरताही पडल्या आश्रमात, आर्थिक म्हणा का अन्नधान्याच्या बाबतीत म्हणा, फक्त पडलं असं अडचण पडल्यावर जर लक्षात आलं माऊलींना का की ताबडतोब म्हणजे कोणी तुमच्यासारखं कोणी कसं येऊन तीच वस्तू आम्हाला आश्रमात द्या, आर्थिक असो काही असो, पैसा सुद्धा कधी संपला माऊलीने सांगते माऊली आता 100 रुपयाचे 50 रुपयाचे लगेच अजून पैसे येऊन द्यायचे कोणाचे असेल माऊलीचे. माऊली के पास मी आते रहता हूँ, मेरा आने का मन होता है और मैं राजकोट से आता हूँ और राजकोट से कायमिक के लिए आऊँगा माऊली का कृपा से. बस माऊली का इतने मेरे कृपा चाहिए बराबर, और कायम आऊँगा, कायम जाते रहूँगा. 10 दिन 15 दिन मेरा मन पड़े उतना दिन रुकूँगा, जाऊँगा और माऊली का कृपा मेरे ऊपर बहुत है. बस इतना मैं राजकोट से आता हूँ, राजकोट से मैं आऊँगा. सेवादास महाराज. ओम गुरुदेव. सर्वात्मक गुरुदेव परिवार वचन माऊलींच्या सानिध्यात मी विरू महाराज माऊलीनेच माझं नाव ठेवलेलं आहे आणि मी 18 वर्षापासून दिल्लीचे कार्य माऊलींनी माझ्यावरती सोपलेले आहे आणि तो कार्य मी निस्वार्थपणे करतो आहे.
माऊलींचे माझ्यावरती माझ्या परिवारावरती तर इतके कृपा आशीर्वाद आहे की ते मी व्यक्त नाही करू शकणार. पण माऊलींची कृपा आशीर्वादामुळे आज आम्ही इथं आहे. माऊलींच्या सेवात माऊलीच्या सेवा आम्ही निस्वार्थपणे करतात. पण माऊली आमच्यावरती काही ना काही लक्ष देते, कारण की त्यांना माहिती आहे की हे संसारिक लोक आहे, हे जातील तर खातील अशी परिस्थिती यांची. तरी पण माऊली माऊली आहे, ते आमची परिस्थिती जाणून सरी ते आम्हाला सेवा बी देतात, त्यांच्याकडून काही आम्हाला मदत बी करतात. हे असे अनुभव गच्ची माऊलींचे, पण ते काही सांगता बी नाही येणार आम्हाला, इतके अनुभव आहे. असे अनुभव जर तुम्ही गिनती केली तर ते लाखो करोड अनुभव आहे, असे अनेक अनुभव आहे. तर पण मी थोडक्यात बोलतो आहे, बस ओम गुरुदेव.